नारलान पानी नाव देवाच घ्या, नारलान पानी नाव देवाच घ्या। येताल देवा तुला मी पाहिलंय खंडेरी डोंगरवाला विलाय। नारलान पानी नाव देवाच घ्या, नारलान पानी नाव देवाच घ्या। एक नारळ दिलाय दर्या देवाला रे, एक नारळ दिलाय दर्या देवाला। कोल्ह्यांचं जीवन तुझे सेवेला रे, कोल्ह्यांचं जीवन तुझे सेवेला। नारळ देऊन नांदी पुनवेला रे, खंडेरी डोंगर बालविलाय। नारळान पाणी नाव देवाच घ्या, नारळान पाणी नाव देवाच घ्या। नमस्कार मंडळी, जय मल्हार। मुंबईकर फोक्स चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आपल्या सर्व कोळी बांधवांना, आगरी बांधवांना, समस्त व्यूवर्सला नारळी पौर्णिमेच्या, राखी पौर्णिमेच्या भरघोस शुभेच्छा। मंडळी, आज आहे नारळी पौर्णिमा। आज जसं या दर्यादेवाला या पौर्णिमेच्या चंद्रामुळे उधाण आलेलं असतं, तसंच उधाण आमच्या कोळी बांधवांच्या मनाला, आनंदाला देखील उधाण येतं। तुम्ही पाहू शकता, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या वेसाव्या कोळीवाड्यातील ती नारळी पौर्णिमा। आज वेसाव्या कोळीवाड्यात शिवकर कोळी समाज, म्हणजे वर्सोव्यातील एक गल्ली आहे, ती त्यांना हा ते मानकरी असतात। वर्सोव्याला काय पद्धत आहे की दहीहंडीचे मानकरी असतात, तर बऱ्याच वर्षानंतर, 8-1 वर्षानंतर ती फिरून फिरून पाणी एकेका गल्लीला मिळत असते मान दहीहंडीचा। तर यावर्षी तो शिवकर कोळी समाजाचा आहे, तर त्यांची आपण रॅली बघणार आहोत नारळी पौर्णिमेची। कारण नारळी पौर्णिमा म्हटलं की कोळी बंधवांच्या आनंदाला एकदम उधाण येत असतो। जसं तुम्ही समुद्र बघता, समुद्राच्या लाटा वरखाली जशा त्याचे लाटा येत असतात, त्याचप्रमाणे कोळी बंधव देखील त्या समुद्राच्या आनंदात त्या लाटांप्रमाणे हर्ष उल्हासाने नृत्य करत असतात। तर त्या नृत्याला कोळी लोकांच्या देखील त्या लाटांसारखंच त्याला बाज असतो। आणि कोळी गीतं, कोळी बँड म्हणजे काय तुम्ही बोलाल, एकदम वातावरण दणाणून सुटतं। त्याचबरोबर आपल्या कोळी भगिनी समुद्राची आरती करतात, नारळांची आरती करतात, आणि त्याला नारळाच्या करंज्या, ज्याला आम्ही पुण्या पण म्हणतो, नारळाच्या पुण्या, त्या समुद्र देवाला वाहतात। मग गल्लीचा अध्यक्ष असेल किंवा गावचा पाटील असेल, तो सोन्याचा नारळ तो आपल्या दर्यादेवाला वाहत असतो। एक
शिवकर कोळी समाज संस्थेच्या वतीनं आज समुद्राला नारळ अर्पण केलेला आहे. उद्यापासून हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे आणि दहीहंडीचे जे मानकरी आहेत वेसाव्याचे ते शिवकर कोळी समाज मानकरी आहेत. शिवकली समाजाचे सेक्रेटरी विलास लोंढे या ठिकाणी आहेत आणि ते आपल्याला या सणाबद्दल उत्सवाबद्दल सांगतील. मला एवढं सांगायचं आहे की हा कोळी लोकांचा पारंपरिक सण उत्सव आहे आणि या उत्सवात जवळजवळ 2 ते 2.5 महिने धंदे आमचे बंद असतात. कारण दर्या खवळलेला असतो. ह्या दर्याला शांत करण्यासाठी आम्ही एक काही नारळ घेऊन जातो आणि तो सागर देवतेला अर्पण करतो, जेणेकरून आमचा धंदा दर्या जाऊन सुखरूप राहू दे आणि आम्हा कोळी बांधवांना मच्छी भरपूर मिळू दे आणि आमचं कल्याण हो. चंद्र म्हणजे मनाचा कारक म्हणतात. म्हणजे आपलं जर अध्यात्मशास्त्र बघितलं तुम्ही, हा मानसशास्त्राचा भाग आहे. चंद्र मनाचा कारक आहे. चंद्रामुळे समुद्राला उठी भरती येत असते आणि आपलं शरीर मानवी शरीराच्या आत रक्त आहे, रक्तात पाणी आहे, पाणी आहे, मीठ आहे. जर एवढा मोठा समुद्र हा महासागर दर्यासागर जर चंद्राच्या चंद्रकलेप्रमाणे तो बदलतो, कधी उधाण येतं त्याला, कधी ओटी येते, कधी भरती येते, तर विचार करा माणसाचं मन पण किती लहरीप्रमाणे चंद्राच्या चंद्रकलेप्रमाणे ते बहर येत असेल मनाला. आणि तोच प्रकार म्हणजे आज नारळी पौर्णिमेचा. कारण पौर्णिमा म्हटलं की हर्ष उल्लास असतो, मन प्रफुल्लित झालेलं असतं आणि अशा ह्या तिपूर चांदण्यामध्ये कोळी बांधव नृत्य करतात, आपल्या दर्यासागराला प्रार्थना करतात की हे दर्यासागर आहे. आणि ह्याच्यात अर्थातच सूर्य मावळतीच्या सूर्याला साक्षी धरून तो समुद्र देवाला नारळ अर्पण केला जातो आणि आपली जी संकटे आहेत ती दूर जावीत, आमच्या धंद्याला आमच्या जाळ्याला भरघोस मच्छी मिळू दे अशी प्रार्थना कोळी बांधव आज दर्यासागराला करत असतो. विचार करा 720 किलोमीटरचा आपला महाराष्ट्राचा किनारा, त्याचप्रमाणे गुजरात, गोवा आणि कर्नाटक याही भागांमध्ये नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. म्हणजे सगळे जे आज सामूहिक प्रार्थना ज्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतात, सगळे जण त्या संध्याकाळच्या वेळेला एका वेळेला प्रार्थना करतात. म्हणजे किती पॉवर, किती ऊर्जा, किती व्हायब्रेशन्स निर्माण होत असतील. आणि आज तुम्ही बघाल मुंबईला हवामान खात्याने सांगितलेलं 4-5 दिवस पाऊस जोरदार, एकदम तुफानी पाऊस, वारा तुफानी. पण आज काय तर देवानी मेहरबानी केली, कोळी बांधवा सजून नटून टटून त्या दर्याराजाला नारळ अर्पण करायला गेले
पण तुम्ही विचार करा, संध्याकाळी 5:30 जी मिरवणूक निघाली लोकांची, ती मिरवणूक घरी येईपर्यंत अगदी 7:30-8 पावसाचा एक थेंबही न पडला. म्हणजे त्या देव पण आमची ती वाट बघत असतो समुद्र, की कधी माझे बांधव येतात, कधी माझे पूजन करतात, कधी मला तो प्रेमाने नारळ अर्पण करतात. तर हेच एक चमत्कार निसर्गाचा, प्रकृतीचा, हे आपण आज पाहिला. तर